तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। अच्छे दिन बोलबून मोदी सरकारने महागाई वाढवली असे वक्तव्य काँग्रेस कमिटी पेण तालुका अध्यक्ष हिराजी पाटील यांनी केंद्र सरकारचा निषेध करताना केले। केंद्र सरकारने पेट्रोल डिझेल गॅस आदी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ केल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वाढलेल्या पेट्रोल डिझेल इंधनाच्या दरवाढीविरोधात मोदी सरकारचा निषेध करण्यात आला। मोदी आता बस करा, जनतेची किती लूटमार करणार, डिझेल पेट्रोल शंभरी पार तर महागाईचा भस्मासूर, इंधन झाले महाग आणि जीवन झाले स्वस्त असे मोदी सरकारच्या निषेधाचे फलक घेऊन पेट्रोल पंपावर निदर्शने करण्यात आले। राज्यात काँग्रेस पक्षाने केलेल्या मोदी सरकार विरोधात करण्यात येत असलेल्या निषेधाला पेण काँग्रेस कमिटीने पाठिंबा दर्शविला। यावेळी पेण काँग्रेस तालुका अध्यक्ष हिराजी पाटील, मागासवर्गीय कमिटी पेण तालुका अध्यक्ष विजय सुर्वे, वाहतूक सेना अध्यक्ष देवेंद्र म्हात्रे, मनोज प्रधान, किशोर भोईर, प्रेमनाथ पाटील, संजीव बांदिवडेकर, साहेबराव गायकवाड, रवींद्र घाईतुकले, विजय म्हात्रे आदी तालुका काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते। विस्टा न्यूज मराठीसाठी प्रशांत पोद्दार पेण। केंद्र सरकारने पेट्रोलचे भरमसाठ दर वाढवल्याने महागाईचा भस्मासूर वाढवलेला आहे, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब पटोले साहेब, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव जगताप साहेब, पेण तालुका काँग्रेस याचा आज धिक्कार करत आहे। आज महागाई गगनाला भिडलेली आहे, पेट्रोलचा भाव शंभरी पार केलेली आहे। अच्छे दिन म्हणताना बुरे दिन त्यांनी आणलेले आहेत। कंबरडक सगळ्या जनतेचं मोडलेलं आहे, तोडतेलचं भाव वाढलेले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत। या सर्वांचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आंदोलन चालू केलं आहे, त्याला आम्ही पेण तालुका काँग्रेस सक्रिय पाठिंबा देत आहोत आणि मोदी सरकारचा आम्ही निषेध करत। मोदी सरकार हाय, मोदी सरकार हाय। केंद्र सरकारने डिझेल पेट्रोलचे जे भरमसाठ भाव वाढवले आहे व गॅसचे भाव वाढवलेले आहेत आणि त्याच्यामुळे गरीब जनता ह्या महागाईमुळे होरपडली जात आहे, तरी पेण तालुका अध्यक्ष हिराजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पेण शहर आंदोलन करत, ह्याच्या पुढे जर केंद्र सरकारनं आमचा जर विचार केला नाही तर आम्ही उग्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र राज्याचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज पेण तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हिराजी पाटील यांच्या मार्गदर्शनात आज निषेध मोर्चा पेट्रोल डिझेल या महागाईवर काढण्यात आलेला आहे। काँग्रेस पक्ष असताना महागाई कमी होती, त्यावेळेस देशातील BJP सरकार काँग्रेसच्या विरोधात नारेबाजी घोषणाबाजी करत होते की या काँग्रेस पक्षाने देशाचा वाटोळा लावलेला आहे, पण आज परिस्थिती बघता BJP सरकारने तेलाचे दर खूप प्रमाणात वाढवलेले आहेत। आज पेट्रोल डिझेल हे शंभरी पार करून ठेवलेलं आहे, त्यावेळेस काँग्रेस सरकार असताना हे 55-45 आसपास असायचे, कमी दर असताना आज दुप्पट दर या BJP सरकारने वाढवलेलं आहे। या निषेधात आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। हा सर्वसामान्यांना न परवडणारा डिझेल वाढ आहे आणि ती कमी झाली पाहिजे, अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन छेडलं जाईल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।